जय मल्हार न्यूज चॅनल च्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील मोगराणी ग्रामपंचायतीत 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षण दिनाचे औचित्य साधत ग्रामपंचायत अंतर्गत आदर्श शिक्षकांचा ग्रामपंचायतीतर्फे सन्मान सोहळा संपन्न। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्या अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत मोगराणी येथील लोकनियुक्त सरपंच सौ सुशीला संजय कोकणी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक दिनाचे औचित्य साधून 3 मुख्याध्यापक व 11 शिक्षकांना आदर्श शिक्षक ग्रामपंचायत पुरस्काराने गौरवण्याचा कार्यक्रम पार पडला। आझादी का अमृत महोत्सव मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमाचे औचित्य साधून नाविन्यपूर्ण संकल्पनेतून 14 ऑगस्टच्या ग्रामसभेत 14 आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली। सदर पुरस्कार वितरण कार्यक्रम हा लोकवर्गणीतून करण्याचा ठराव पास करण्यात आला। त्या अनुषंगाने आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून मान्यवरांचे हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमेचे दीप प्रज्वलित करून ग्रामविकास अधिकारी प्रवीण तावडे यांनी प्रस्तावना केली। राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांना व महाराष्ट्र राज्याचे आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो। नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची संख्या पाहिली असता 4118 व नवापूर तालुक्यातील संख्या 663 इतकी आहे। तालुक्यातून प्रत्येकी 1 प्रमाणे फक्त 6 आदर्श शिक्षकांची गुणवत्तेनुसार रस्सीखेचीने अटीतटीतून निवड होते। त्यामुळे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात त्यांच्या प्रशंसकीय जनसेवेच्या सर्वोत्कृष्ट कामगिरी करून वंचित राहणे व सेवानिवृत्तीपर्यंत आदर्श शिक्षक म्हणून प्रशस्तीपत्र गौरवण झाल्यांची शिक्षकांमध्ये खंड बाळगली जाते। अशा शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून नैसर्गिक न्याय तत्वावर शासनावर अवलंबून न राहता ग्रामपंचायतीने 14 शिक्षकाची आदर्श शिक्षक म्हणून ग्रामसभेने निवड केली असे प्रवीण तावडे यांनी प्रस्तावना केली। त्यावेळी सरपंच सौ सुशीला कोकणी अध्यक्ष प्रमुख पाहुणे राजू कोकणी पंचायत समिती सदस्य तलाठी रविकिरण दांगुर्डे वनरक्षक सौ मनीषा जाधव केंद्र प्रमुख कैलास सूर्यवंशी व सुनील सोनवणे उपसरपंच कमलाकर कोकणी आदी मान्यवर उपस्थित होते। आदर्श शिक्षक सत्कारमूर्ती राजश्री सुधीर कुलकर्णी मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा मोगराणी संजीव निंबा पाटील शिक्षक जिल्हा परिषद शाळा मोगराणी संदीप शिवाजी काकुस्ते विषय शिक्षक जिल्हा परिषद शाळा मोगराणी लोटन बाबूलाल कंखर शिक्षक जिल्हा परिषद शाळा मोगराणी सौ भारती किशोर पाटील शिक्षिका जिल्हा परिषद शाळा मोगराणी दिलीप टेटया कोकणी शिक्षक जिल्हा परिषद शाळा मोगराणी श्रीमती प्रतिभा काळू नेरे शिक्षिका जिल्हा परिषद शाळा मोगराणी विनोद तुकाराम पाडवी शिक्षक जिल्हा परिषद शाळा मोगराणी सुनील शांतीलाल चौधरी मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा सैंदाणीपाडा संतोष निंबा हेमोडे शिक्षक जिल्हा परिषद शाळा सैंदाणीपाडा सतीश मुरलीधर शिंदे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा बर्डीपाडा कुमार जोहऱ्या पावरा शिक्षक जिल्हा परिषद शाळा बर्डीपाडा मगन पुंडलिक ठाकरे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा हरणीपाडा बोलाराम रमेश वळवी शिक्षक जिल्हा परिषद शाळा हरणीपाडा यांना त्यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या प्रशंसनीय जनसेवेच्या गौरवार्य ग्रामपंचायतीतर्फे पुष्पगुच्छ शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले। पुढील 2024 वर्षी आदर्श अंगणवाडी आदर्श आरोग्य सेवक आदर्श माध्यमिक शिक्षक आदर्श नागरिक विविध विभागातील आदर्श अधिकारी कर्मचारी तसेच 10वी 12वीच्या परीक्षेत प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थी आदर्श ग्राम पंचायत कर्मचारी आदी यांना बक्षीस स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र शाल श्रीफळ पुष्पगुच्छ असे विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत अशी माहिती ग्रामपंचायत सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी दिली। या प्रसंगी उपसरपंच कमलाकर सुरेश कोकणी ग्राम पंचायत सदस्य अजय साबळे कुमारी सामी गावित सौमीरा कोकणी यांच्यासह मुख्याध्यापक व ग्रामपंचायत कर्मचारी मनीष गावित रवींद्र कोकणी सुजित गावित काळसिंग वळवी व ग्रामस्थ उपस्थित होते। सूत्रसंचालक संदीप काकुस्ते यांनी केले। आभार संतोष हेमाडे यांनी मानले। सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार।